ब्राह्मण उपस्थ मैं ब्राह्मण हो गया वो नगर है ना नगर सिंगर वो ये नमस्कार नमस्कार हम लोग को वहाँ वाइस टेस्ट लेना है अपने स्टूडियो में हम तो बोल रहा हूँ तुम्हें तो थोड़ा कलर्स नहीं देखो उसका अच्छा ती गात अस्त ना ना तिकड़े वीडियो ना को कर गया नहीं तिकड़े नहीं आतुन वीडियो कर हाँ वो डांस मास्टर को बुला लिया मैंने हाँ इधर ही बुलाया सब काम अच्छा जीत जी का 4 बजे का अपॉइंटमेंट दूर आ रहे वो गाना भी जीती हुई है गाना भी जीती हुई भाड़ी साहब तू आम्ही जेव कॉलिंग रूम बाहेर पडलो ना किती पर्सेंट वाजत होती हो का मला तरी झाली आता 15 वर्ष तरी झाली 15-20 वर्ष अशी झाली कशी आप मुस्कान कशी आहे मॅडम ऐसी बात नहीं है प्ले करू हाँ हाँ प्ले 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 चल काढू या सेल्फी फोटो क्षण आनंदाचे वाटू चल काढू या सेल्फी फोटो सांग कशी अशी मी नटू चल काढू या सेल्फी फोटो क्षण आनंदाचे वाटू चल काढू या सेल्फी फोटो रिझडला असा जसा चंद्राचं पाण्यावर ठसा पाडवीन जसा मासा तडफड जीव माझा तसा जीव तुझ्यावर रिझडला असा जसा चंद्राचं पाण्यावर ठसा हे पाडवीन जसा मासा तडफड जीव माझा तसा चल हॉटेलात आपण भेटू चल काढू या सेल्फी फोटो नमस्कार मी आत्ता इथे बझिन स्टुडिओमध्ये एक खूप छान गाणं गायलं आहे सेल्फी सॉन्ग आहे हे सेल्फी हा सध्याचा हॉट विषय आहे आणि कॉलेजेसमध्ये यंग क्राऊडमध्ये खूप प्रचलित असा आवडता विषय आहे त्यामुळे हे गाणं साहजिकच माझ्या सगळ्या लाडक्या श्रोत्यांना आवडेल हे गाणं आहे अमर प्रभाकर देसाई यांनी कंपोज केलेलं आणि साई पद्मालय मोशन पिक्चर या प्रोडक्शन हाऊसने हे खास गाणं प्रोड्यूस केलं याबद्दल त्यांचं अभिनंदन सहसा असं होतं की फिल्म प्रोड्यूस होते आणि मग त्याच्यातलं एक गाणं असतं परंतु खास या सगळ्यांनी एका गाण्यासाठी हा उपद्व्याप मांडला आहे सो मला त्यांचं विशेष कौतुक करायचं आहे संजय विलास यांनी खूप छान हे यंग क्राऊड टार्गेट करून लिहिलेलं गाणं आहे आणि आमच्या चौधरी मॅम आहेत त्यांनी प्रोड्यूस केलेलं आहे सो आय विश हर ऑल द बेस्ट संजय चौधरी आणि पुष्पा चौधरी सो या सगळ्या चमूला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा सुरेश झाडे हे डायरेक्टर आहेत या व्हिडिओचे तर लवकरच हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या सोशल मीडियावर दिसेल सो आय विश देम अँड मी ऑल द बेस्ट मित्रांनो एरंडोल येथील साई पद्मालय मोशन पिक्चर यांच्या वतीने सेल्फी नावाचा लवकरच व्हिडिओ अल्बम येत आहे आणि हे गाणं नुकतंच याच मुंबई येथे रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि गाणं वैशाली सामंजी यांनी म्हटलेलं आहे आणि हा व्हिडिओ तरुण वर्गासाठी आम्ही लवकरच चांगल्या चॅनलवर हे गाणं लवकरच प्रदर्शित करणार आहोत त्याचं संगीत अमरजी देसाई यांनी दिलेलं आहे गीत विलासजी आणि मी स्वतः लिहिलेलं आहे आणि त्यात पूजाजी काम करत आहेत हां सॉरी पुष्पाजी काम करत आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल फक्त काही दिवसाची फक्त वाट बघा लवकरच तुमच्या भेटीला येत आहे थँक्यू ऍक्शन सेल्फी फोटो गाण्याचं नाव कॉन्सेप्ट असं होतं की सगळीकडे सेल्फीचं फॅड राहिलं लोक कुठल्याही ठिकाणी उभे राहिले की लगेच असे करतात कॅमेरा घेऊन त्याच्यासाठी आम्ही विचार केला की सेल्फी फोटोवरच गाणं गायचं जेव्हा संजय विलास ह्या जोडीने हे गाणं दिलं मला तेव्हा आम्ही एकदम चक्रावून गेलो बोललो चांगलं काहीतरी मिळालं आहे मटेरियल आणि हे मटेरियल आपल्याला म्हणजे कुठल्याही एजला
भले ते एज 60 पुढे असू दे की 8 पुढे असू दे किंवा लहान मुलं पण असू दे, ते सेल्फीच्या नादात चालली. मुलांपासून लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत किंवा ग्रुपमध्ये किंवा लेडीज जेंट्स कॉलेजची मुलं शाळेतली मुलं काही करताना आपलं पहिले सेल्फी काढतात. तर सेल्फी फोटो हे गाणं स्पेशली ह्या गोष्टीसाठी केलेलं आहे. दुसरी गोष्ट, हे गाणं वैशाली सामंत यांनी गायलं. वैशाली सामंत हा व्हॉइस आम्ही याच्यासाठी घेतला की ह्या गाण्याला बरोबर जज करू शकते आणि युवा पिढीला ती कनेक्ट होऊ शकते या गाण्या थ्रू. त्याच्यामुळे हे गाणं तिच्याकडून गाऊन घ्यावंसं वाटलं आणि ते चांगलं गायलं. ह्या गाण्याचे प्रोड्युसर संजय चौधरी आणि व्हिडिओ पुष्पा चौधरी यांच्यावर होणार आहे आणि या गाण्याचे डायरेक्टर सुरेश झाडे सर आहेत. संजय विलास, संजय चौधरी, विलासजी मोरे ह्या टीमने संपूर्ण आपलं बेस्ट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच लोकांना आवडेल आणि लवकरात लवकर हे गाणं सगळ्या चॅनलवर येईल. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. अच्छा, नमस्कार, मी सिने अभिनेत्री पुष्पा चौधरी. मी या आधी बरेच म्हणजे 15 ते 16 पिक्चर मी एका वर्षात केलेत ॲज अ मदर कॅरेक्टर, सासूचं कॅरेक्टर, आणि बरेचसे अल्बम सॉन्गसुद्धा केले, हिंदी पिक्चर केले, हिंदी सिरियल केल्या. आता नवीनच स्टार प्रवाहावर माझी एक सिरियल तुम्हाला थोड्या दिवसात बघायला मिळेल. आणि बेस्ट, एकदम आमचा बेस्टमध्ये बेस्ट पिक्चर म्हणजे आधारवड, आधारवड, फॅमिली नंबर वन आणि रणझुंजार. हे 3 चित्रपट माझे तुम्हाला हायट्रिक म्हणून एकदम दिवाळीत किंवा नाताळाच्या सुट्टीत नक्कीच बघायला मिळतील. आणि अवॉर्ड विनिंग पिक्चर आमचे झालेले आहेत, खूपच छान पिक्चर झालेले आहेत. आणि आता नवीनच सुरेश झाडे सरांनी हे सॉन्ग माझ्यासाठी चॉईस केलं, त्याच्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि लेखन याचं केलेलं आहे देसाई सरांनी, विलास देसाई, विलास मोरे सरांनी, आणि चौधरी सरांनी त्याचं प्रोड्युशन केलेलं आहे. आणि मी पुष्पा चौधरी, माझ्यावर हा ऍक्ट बसवण्यात येणार आहे. तर तुम्हाला हे नक्कीच आवडेल. ही कन्सेप्ट इतकी छान आहे सेल्फीची, किती जरी फोटो काढले ना तरी सुद्धा सेल्फीची इच्छा ही, सेल्फी काढल्याशिवाय म्हणजे मनाचं समाधानच होत नाही. लहान मूल, किती लहान मुलं असलं तरी ते असा फोटो काढून लगेच स्वतःच एकदम खुश होतं. लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना सेल्फीची खूप हौस असते. आणि म्हणूनच ही कन्सेप्ट घेऊन सरांनी माझ्यावर हे गाणं चित्रित करायचं ठरवलं. आणि मी खूप खूप छान न्याय देणार आणि मस्त, तुम्हाला इतकं छान आवडेल ना हे गाणे की तुमच्या तोंडात सेल्फी सेल्फी फोटो फोटो नक्कीच येणार. धन्यवाद. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की हे गाणं माझ्यासाठी गायलं आहे सुप्रसिद्ध गायिका वैशाली सावंत यांनी. खूप छान गायलं, इतकं एन्जॉय करत करत त्यांनी ते गाणं गायलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना नक्कीच ते गाणं आवडेल. थँक्यू. ऍक्शन. नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत एक सुंदर असं गाणं, व्हिडिओ सॉन्ग सेल्फी फोटो. हे गाणं गायलं आहे वैशाली सामंत यांनी. या गाण्याचं प्रोडक्शन आहे साई पद्मालय मोशन पिक्चर्स एरंडोल. हे गाणं लिखाण केलेलं आहे, याचे गीतकार विलास मोरे, संजय चौधरी आहेत. हे गाणं पिक्चराईज होणार आहे पुष्पा चौधरी यांच्यावर आणि याचं डिरेक्शन करणार आहेत झाडे सर करणार आहेत. अत्यंत सुंदर असं हे गीत, अगदी तना मनात डोलणारं आणि डोलायला लावणारं, युवकांपासून ते वृद्धांपर्यंत, आबालवृद्धांपर्यंत लोकप्रिय होईल असं हे सेल्फीचं गीत आहे. तर चला आपण स्वतः सेल्फी काढूया आणि या गीताचा आनंद घेऊया. सेल्फी काढता काढता सेल्फी सेल्फी सेल्फी. मॅडम, तुमचं नाव काय? माझं नाव सुरेखा बाळासाहेब लोंढे. तुम्ही कुठे राहता? राहायला कुठे? नगरमध्ये. याच्या आधी नाटकात काही कामं केलेली आहेत का? स्टेज प्रोग्राम केलेले. बरं, आता काय करण्याची इच्छा आहे तुमची? आता मला असं वाटतंय, म्हणजे माझ्या लहानपणापासून इच्छा अशी होती की मला कुठंतरी जीवनामध्ये गाण्याचा चान्स मिळावा, नाही का? आणि माझ्या जीवनामध्ये सुरेश शंकर झाडे सर हे आणि अमर देसाई म्युझिक डायरेक्टर यांनी मला माझ्या जीवनामध्ये खूप काही उत्तेजन दिलं, नाही का? म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी फार निराशमध्ये होते काही गोष्टीमध्ये, आणि साथ देणारं कोणी नव्हतं मला, पुढे घेऊन चालणारं जीवनामध्ये कोणी नाही. पण माझ्यासाठी देवानी सुरेश शंकर झाडे आणि अमर देसाई यांना पाठवलं आणि त्यांचा आत्मी धरून चालले. माझ्यासाठी दोन गाणे गाते, दोन गाण्यासाठी त्यांनी मला चान्स दिला आहे साईबाबांचे. अच्छा, गाणे तुम्ही स्वतः म्हटले, रेकॉर्डिंग झालं? हो.
पुढे तुमचे काय इच्छा आहे, काय करायचं पुढे? मला माझी इच्छा अशी आहे, माझी इच्छा फार मोठ्या मोठ्या नाही का, म्हणजे मला असं वाटतंय की सरांनी मला पिक्चरच्या गाण्यामध्ये पण चान्स द्यावा. सुरेश शंकर झाडे आणि अमर देसाई सरजी यांनी, ही माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. चालेल चालेल, तुम्हाला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत आणि लवकरात लवकर तुम्ही चित्रपटात, गाण्यात, व्हिडिओमध्ये सर्व ठिकाणी तुम्ही दिसावत. आणि तुम्हाला साईबाबाला आम्ही तीच प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सरजी. अच्छा सर, अपना नाम बताइए और आज आपने गाना सुना है और इसमें क्या करने वाले हैं इसके बारे में थोड़ा सा बताएं सर. मेरा नाम है संजय कोरवे और अभी मैंने जस्ट अभी स्टूडियो आया अभी और मैंने गाना सुना, मुझे बहुत अच्छा लगा और इनके बहुत अच्छे, मतलब हमारे मराठी इंडस्ट्री के इज़ वेरी गुड आइकॉन. उन्होंने गाना गाया वैशाली सावंत जिन्होंने गाया और बस ये वीडियो बहुत अच्छा, एल्बम है, मुझे बहुत अच्छा लगा गाना. बस अभी शूट पे जाऊंगा मैं और ये गाने का शूट करूंगा. अच्छा, तो इसके डायरेक्टर और किस पे फिल्माया जाएगा ये गाना? ये फिल्माया जाएगी, बहुत अच्छे आर्टिस्ट है, पुष्पा का नाम, पुष्पा चौधरी, पुष्पा चौधरी, उनके पास फिल्माया जाए. मेरे हमारे बहुत यहाँ के हमारे मराठी इंडस्ट्री के इज वेरी गुड टैलेंटेड डायरेक्टर हमारे सुरेश जाडे सर, काफ़ी उनके साथ मैंने पहले भी बहुत मराठी मूवी की है. मैंने इंदर जी के साथ भी बहुत हिना पांचाल, अभी मेरी दूसरी फिल्म में और तीसरे एल्बम में, एल्बम कर रहा हूँ फिल्म के, और बहुत अच्छे आर्टिस्ट है, कलाकार है. मेरा भी जस्ट मीटिंग हो गया, इज अ वेरी वंडरफुल एक्टर. अभी कोई आपका रिसेंटली आने वाला प्रोजेक्ट है जिसके बारे में बताएं? मैंने अभी मराठी मूवी किया है, अभी मैंने व्हाट्सअप गर्ल भी किया, मैंने अभी मराठी काफ़ी हिट, फूड बहुत हिट चल रहा है. मैंने अभी व्हाट्सअप एक गर्ल गाने किया मैंने. आप अपने ऑडियंस से कुछ कहना चाहेंगे? बस यही मराठी इंडस्ट्री को मैं ये बोलता हूँ, प्लीज़ सवारो, आपने सभी मेरे गाने को सवारे, मराठी गाने को, और भी गाने आपको बहुत अच्छा लगेगा, धाम धूम एकदम धमाका गाना है. ओके, थैंक यू सर, थैंक यू, नाइस मीटिंग.